कक्षामध्ये जे मात्र सज्ज आहेत तर नरेश डोमे जिथे मात्र सामना सुरू होतो तो म्हणजे विनर विनर या टीम मध्ये सामने ते सुरू झाले आपण ओळख कॉमेंटर बॉक्स मध्ये नरेश डोमे यांच्याकडे धन्यवाद थँक्यू धन्यवाद प्रसाद सर खुल्या गटातील स्पर्धा अर्थात स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती प्रस्तुत नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप पॉवर बाय नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल क्रिकेटचा खेळ आणि खेळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून गावदेवी क्रिकेट क्लब खारडी आणि समाजसेवक दिनेश दादा हिरामन पाटील मोठ्या स्पर्धा घेऊन येत आहेत यावर्षी नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप वीस लाख रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्याचबरोबर येण ट्रिबर कार हे खर तर या स्पर्धेची वैशिष्ट्य आहेत आणि अनेक वैविध्यपूर्ण स्पर्धा संपूर्ण भारतातून अनेक मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेले होते बारा संघांचा एकूण सहभाग मागचे तीन दिवस आपण सातत्याने या लढतींचा आस्वाद घेतोय खुल्या गटातील तर एक महत्वाची लढत मैदानामध्ये आपण बघतोय रिची जितू निलेश इलेव्हन डोंबिवली विरुद्ध जे अभिजित पानसे से लेवन. या दोन संघामध्ये ही मॅच फुल टॉस चेंडू फाईन लेगला चार धावा टॉस चेंडू होता आणि चेंडूला दिलं लेग चार धावांसाठी मनीष कोळेकरचा हा चौकार धावफलकावरती सहा धावा मुस्तकी मुकादम रोहा रायगडचा हा खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती उज्वाता विकेट फुलर लेनचा चेंडू हो लिफ्ट केला चेंडूला स्क्वेअर लेगला एक टप्पा घेत सुनील गावस्कर स्टँड मध्ये चार धावा लागोपाठचा दुसरा खणखणीत खन, फटका चौकार सहा षटकांची ही मॅच इथे होणार आहे आणि पहिल्या चेंडू पासून प्रचंड आक्रमक रूप रौद्र रूप धारण करताना आपण बघतोय मनीष कोळेकरला जबरदस्त फलंदाजी पाले अंबरनाथचा हा खेळाडू तर ग्रामीण भागातला खेळाडू आहे परंतु काय दिमागदार खेळ मुस्तकी मुकादमोरती दोन हल्ले चढवलेत परत ज बाहेर चेंडू होता यावेळेस खर तर लाईन मध्ये इम्प्रोव्हाइज करत चेंडूला मिडविकेटला खेळायचा त्याचा प्रयत्न होता चेंडूच एक मेरिट असतं आपण म्हणतो ना मेरिट वरती खेळा इथे तुम्ही जर बाहेरचा चेंडू अशा प्रकारे ऑन खेळला खेळण्याचा खेड़ प्रयत्न केला तर तुमचा शॉट लागण्याची शक्यता कमी असते पहिल्या षटकाचा खेळ संपेल धावफलकावरती फलकावरती दहा धावा मनीष कोळेकर ऑन एट तर योगेश पाटीलने खातं एका धावे बरोबर चांगलीच सुरुवात आहे दोन्ही फलंदाजांनी खातं तर खोलले परंतु मनीष पाटील आक्रमक मूडमध्ये आहे ही गोष्ट रिची रितू रीती रिची जितू निलेश इलेव्हन डोंबिवलीसाठी अत्यंत महत्वाची गेल्या दोन वर्षापूर्वी आपण खर तर कोरोनाच्या प्रचंड कहर कहराला सामोरे गेलो मंचावरती या ठिकाणी अनेक माता भगिनी उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो क्रिकेटचा खेळ हा अबाल वृद्धांना वेळ लावतो आणि महिला देखील त्यामध्ये मागे नाहीत प्रत्येक घरामध्ये आपल्याला माहीत आहे आणि या विभागामध्ये जर मी पाहतो की ग्रामीण क्रिकेटचे अनेक चाहते आहेत प्रत्येक घरातील महिलेला सुद्धा माहीत असतं की हा खेळाडू कोण आहे या आणि आपल्या गावची टीम कशी आहे आपल्या गावची मॅच असेल तर मला माहिती आहे अनेक टी व्हीवरती अनेक घरामध्ये मॅच बघितली जाते जितू रिची निलेश इलेवन डोंबिवली ही टीम मैदानामध्ये मी आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो तर कोरोना हा विषाणू आपण पाहिलं तसं पाहिलं तर कोरोना हा विषाणू अगोदर नव्हता असं नाही सातत्यानं सर्दी पडसे हलका ताप निर्माण करणारा विषाणू अनेक विषाणू असते कोरोनाचे अनेक विषाणू या अगोदरही होते परंतु कोविड नाईन्टीन या कोरोना विषाणून जो थैमान घातला जो हाहाकार घातला जग बंद केलं आणि आपल्या परिसरामध्ये देखील मोठी हानी झाली आखूट टप्प्याचा चेंडूता पोल केला चेंडूला मिडविकेटला विनोद कांगळे कांबळे स्टँड समोर शेतरक्षक तिथून चेंडूवरती येतोय अडवतोय एक धाव दोन धाव इथे मिळतील धाव फलकावरती आपण पाहू शकतो पुढे स्कोर बारा षटक क्रमांक दुसरं सुरू आहे जितू रिची निलेश इलेव्हन डोंबिवली खर तर हे तिनही आपले सहकार्य आहेत कोरोनानं रिचा आणि निलेश यांना आपल्यातून हिरावून घेतलं तर जितू आपला हा सहकारी मात्र आपल्याला सोडून गेला आणि त्यांच्या स्मरणार्थ तर ही टीम या मैदानामध्ये पार्टिसिपेट होते याबरोबरच मिडविकेटला एक उतुंग फटका चार धावा सुखदेव म्हात्रे यांचा आपला सर्वांना परिचय आहे क्रिकेटच्या माध्यमातून सुखदेव म्हात्रे यांनी एक नवीन अध्याय लिहिला त्यांची मुलं प्रमोद आणि रिची या दोघांनी देखील क्रिकेटमध्ये खूप नाव संपादन केलेलं आहे प्रमोद म्हात्रे आणि एक हमखास मॅच विनर म्हणून रिची म्हात्रेकडे बघितलं जायचं देसाई संघाकडून सलामीला खेळायचा रिची मात्र कोरोनाने त्याला आपल्यातून हे राहून घेतलं निलेश निलेशला देखील आपण कित्येक काळ क्रिकेटच्या मैदानावर बघितलं गोलंदाजी करताना फलंदाजी करताना आपल्या संघाला सातत्यानं त्यानं मॅच विनिंग खेळ करून दिल्या नांदिवली या गावच्या संघाकडून खेळताना निलेश अर्थात बाळून आपल्या काळजावरती कायमचा त्यानं एक नाव कोरून ठेवलेलं आहे आज तो आपल्यात नाही आणि दरम्यान पाहतो आपण चेंडू सिमारेषे बाहेर जाईल चार धावांसाठी रिप्लेमध्ये आपण पुन्हा बघू शकतो फुलटॉस चेंडू होता आणि मिडविकेटला एक्झिक्यूट केला विनोद कांबळी स्टँड मध्ये चेंडू चार धावा या चौकाराबरोबरच बरोबरच धावफलकावरती आपण पाहू शकतो बावीस धावा षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू झालेला आहे कमलेश पाटील वडवलीचा हा खेळाडू आहे एक छोटा खेळाडू परंतु छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणू शकतो आपण गावच्या संघातून खेळता खेळता तो खुल्या गटात खुल्या संघांमध्ये देखील आला ओपन क्रिकेटमध्ये देखील तो अतिशय दमदार कामगिरी करतो यावेळेस चेंडू आकाशामध्ये खरं तर शेतरक्षक तिथे खाली आणि धक्का बसेल पहिला फलंदाज बाद होतोय योगेश पाटील बिग विकेट डाऊन टीमचे जर कुठला खेळाडू इथे उपस्थित असेल तर त्यांनी आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे काही कॅश पारितोषिक का तुमच्यासाठी लावण्यात आली होती मागच्या मॅच मध्ये त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण कृपया आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा ओम साई आगासन टीमचा सा कुठलाही खेळाडू प्रतिनिधी जर इथे उपस्थित असेल तर आमच्या मुख्य व्यासपीठावर या प्लीज बघा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल योगेश पाटीलनं या षटकामध्ये दोन बाउंड्रीज दाखवले होते एक विनोद स्टँड स्टँडमध्ये तर त्या अगोदर एक चौकार त्याच्या मधून आपण पाहिला होता परंतु स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता यावेळेस तर चेंडू खूप वेळ हवेमध्ये आणि तिथे डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तयार होता त्यानं टिपलाच जाईल आणि बाद झाला योगेश पाटील पहिला धक्का बसेल तो जितुरीची निलेश इलेव्हन डोंबिवली संघाला नांदवली संघाकडून निलेशनं अर्थात बाळून खूप चांगला खेळ केला सलामीला फलंदाजी करणं किंवा त्याचबरोबर गोलंदाजी करणं क्रिकेटच्या मैदानांवरती त्याने ठसा उमटवला आणि तोच ठसा कायमस्वरूपी आमच्या हृदयात राहिला आज निलेश जरी नसेल आपल्यामध्ये तरी देखील त्याच्या आठवणी मात्र सदैव आपल्या मनामध्ये आहे रिची निलेश इलेव्हन डोंबिवली संघ आज त्यांच्या सन्मानार्थ मला वाटतं ठाणे प्रीमियर लीगमध्ये देखील आम्ही टीम बघितली होती या बरोबरच हो हो परफेक्ट शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वीट वॉईस गोड आवाज होता आणि चेंडू सीमारेषे बाहेर षटकार <laughs> हे टायमिंग इतकं गोड होतं कॅडबरी चॉकलेट पेक्षा गोड टायमिंग लॉंग ऑफ सीमा रेषे बाहेर एक दिमागदार षटकार आदरणीय दिनेश दादा हिरामन पाटील यांचा स्वभाव जसा गोड आहे ना तसाच गोड फटका इथे आपल्याला बघायला मिळाला सहा बरोबर दोन षटकांचा खेळ संपला अठ्ठावीस धावा जितू रिची निलेश इलेव्हन डोंबिवली संघ दुसऱ्या षटकाची समाप्ती होते अठरा धावा या षटकामध्ये खर्च केला कमलेश पाटीलनं दोन चौकार एक षटकार या षटकामध्ये चढवला गेला एक गडी निश्चित योगेश पाटीलच्या रूपाने कमलेशने बाद केला असेल तरी सुद्धा दहावा मात्र खूप खर्च केला तो खूप महागडा इथे ठरला या बरोबरच तिसरं षटक सुनील केवणे नवीन फलंदाज मैदानामध्ये मनीष कोळेकरच्या साथीनं आता पुढच्या षटकांमध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिलं आठ षटकांचे सामने आता आपण सहा षटकांचे सामने बघणार आहोत मंचावरती वरील अतिथी आपण पाहतो सौभाग्यवती मंदाताई सुभाष पाटील यांना त्यांच्या समेत अनेक माता भगिने देखील इथे उपस्थित आहेत सर्वांचं आम्ही मंचावरती मनपूर्वक स्वागत करतो सुनील केवणे स्ट्राईक एंडला असेल मनीष कोळेकर नॉन स्ट्राईक एंडला असेल आणि गोलंदाजी मार्कवरती बदल अभिजित पानसे इलेव्हन कडून तिसरं षटक टाकण्यासाठी किरण पाटील डाव्या हाताने राऊंड विकेट उजव्याच्या बाहेर चेंडू होता खरं तर पहिल्यांदा तो मागे सरकला रूम बनवण्याचा प्रयत्न होता आणि गोलंदाजानं बघितलं की फलंदाज मागे जातोय त्याने अजून चेंडू बाहेर टाकला आणि त्याच्यानंतर चेंडू वरती एक फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता निर्धाव चेंडू शरीरापासून लांब चेंडू खेळणं हे अत्यंत धोकादायक असतं कधी कड लागू शकते आणि कधी जेल जाऊ शकतो परत एकदा किरण यावेळेस हो 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 खूप सुंदर चेंडू खूप सुंदर चेंडू पुढे पुड़, पुढे पुड़, पुढ्यात होता तर हा चेंडू परंतु अक्रॉस दी लाईन इम्प्रोव्हायझेशन महत्वाचा आहे परंतु टायमिंग पकडणं इथं जमलं नाही फलंदाज सुनील केवणेला निर्धाव चेंडू असेल लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव किरण पाटील कडून कमालीचा गोलंदाज आहे किरण पाटील पहिलं षटक टाकताना मैदानामध्ये आपण त्याला बघतोय परत एकदा फुलर लेनचा चेंडू यावेळेस कव्हरला कवरला खेळला ड्राईव्ह करतो चेंडू शेतरक्षक समोर तितक्याच वेगानं मात्र एक धाव इथे वाऱ्याच्या वेगानं पूर्ण करतोय मनीष कोळेकर धाव फलकावरती पुढे स्कोअर पाहू शकतो आपण एकोणतीस धावा ट्वेंटी नाईन लॉस ऑफ वन विकेट एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये जितू रिची निलेश इलेवन डोंबिवली अनेक आपापल्या जवळचे सहकारी कोरोनानं राहून घेतले खर तर सोपी गोष्ट होती सामाजिक अंतर असा सोशल डिस्टन्स आपल्याला पाळायचा होता सातत सतत हात धुवायचे होते मास्क वापरायचा होता आणि पौष्टिक आहार घ्यायचा होता याबरोबर आपण पाहतोय खूप उंच चेंडू शेतरक्षक तिथे खाली टॅक अन व्हेरी गुड कॅच दुसरा धक्का इथे हरेश मिरकुटे सुंदर झेल इथे टिपतोय मनीष कोळेकरचा खेळ समाप्त दुसरा गडीबाद दोन गडीबाद धाव फलकावर एकोणतीस धावा जी तुरीची निलेश इलेवन डोंबिवली असला तरी सुद्धा या संघाकडे रनमशीन चालवणारे असंख्य कारागीर आहेत मनीष कोळेकर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज विक्रांत पाटील मैदानामध्ये चोळेगाव डोंबिवली ग्रामीण विभागाचा हा खेळाडू आहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संलग्न असलेला हा खेळाडू मैदानामध्ये विक्रांत पाटील तुम्ही बघू शकता नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंड वरती इथे सुनील केव नाही गोलंदाजी मार्ग वरती किरण पाटील पहिले दोन शट चेंडू भेदक टाकल्यानंतर मनीष कोळेकरचा बळीतानं टिपला परत एकदा डाव्या हाताने उज्ज्वचा बाहेर चेंडू होता ड्राईव्ह केला चेंडूला क्षेत्ररक्षक आहे डीपकव्हर पॉईंट वन खूप वेगळ्यानं क्षेत्ररक्षक तिथे येतोय एक धाव केवळ अपेक्षित आहे चांगलं क्षेत्ररक्षण आपण म्हणतो ना पाश आवडलेले आहेत क्षेत्ररक्षणाचे पाश आवडलेले आहे तिथे आणि त्यामुळं क्षेत्ररक्षण भेदून बाहेर पडणं आता अभिमन्यूला चक्रव्यूह भेदून बाहेर पडणं इतकं अवघड झालेलं आहे तीस धावा धावपलकावरती दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये अभिमन्यू चक्रव्यूह हो भेदू शकलेला नव्हता परंतु वेढा कसा फोडायचा हे छत्रपती शिवरायांच्या चरित्राकडे बघितल्यानंतर तुम्हाला आपोआप समजेल सिद्धी जोहरचा वेडा पनाळगडावरून छत्रपतींनी फोडला विशाळगडाकडे प्रयाण केलं आग्र्याच्या नजर केगितीत असताना औरंगजेबाच्या सैन्याच्या तावडीतून सही सलामत बाहेर पडून राजगडावरती राजा आले शाही वेडा फोडून पुन्हा पसार झाले राजगडावर वेडा फोडणं ही एक कला असते आणि ती छत्रपती शिवरायांना अव अवगत होती ओहो हो, हो, इथे पायचं एष्टी तर उद्ध्वस्त होते परंतु पंचांनी आपलं शिर हलवून कळवलं की नकार आहे नाहीये तो पोचलाय घरट्यामध्ये आणि याचबरोबर धावा मिळतील दोन बत्तीस दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये तीन षटकांचा खेळ येव्हाना संपलेला आहे किरण पाटील चार धावा एक गडी बाद चला तर आगासन टीमसाठी काही रोग पारितोषिकं का होती तर दे ती इथे देण्यात येतील नागराज मुंडे यांच्यासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक विराज मुंडे यांच्यासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक साठी सिद्धेश मुंडेला एक हजार रुपयाचं पारितोषिक आणि मंगेशसाठी एक हजार रुपयाचं पारितोषिक गुरुनाथ मुंडे यांच्या वतीने तर ते पारितोषिक इथे या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रामन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतात धन्यवाद ओमसाई आगासन तुम्ही खूप चांगला खेळ केला त्या स्पर्धेमध्ये जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे नरेश रोमेसरांना ऐकूया धन्यवाद तीन षटकांचा खेळ संपला बत्तीस धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि किरण पाटीलचं कौतुक करायला पाहिजे कौतुकाच्या फुलांची ओंझळ भरून त्याच्यावरती टाकू आपण एक फलंदाज बाद करताना मात्र चार धावा त्यानं मोजलेल्या आहेत चेंगट ठरलेला आहे तो काटकसर केली त्याने या ठिकाणी बऱ्याचशा माता भगिणी बसलेल्या आहेत त्यांना माहिती कुटुंब चालवत असताना किती काटकसर करावी लागते भारतातल्या ज्या गृहिणी आहेत ना त्या जेवढी काटकसर करतात तेवढी गोलंदाजाने इथे काटकसर केली धाव आपण बघू शकतो धावा बत्तीस दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चौथा सुरू होईल आणि सुनील केवणे स्ट्राईक एंडला चार चेंडू खेळला मात्र दोन धावा तर एका चेंडू मध्ये विक्रांत पाटीलने बनवल्या दोन धावा फडकेपाडा एंड कडून गोलंदाजीला सुरुवात गोलंदाज अरब शेख अराफ शेख गोलंदाजी मार्कवर तो हो हो टॉस चेंडू होता स्क्वेअर लेगला तिथे शेतरक्षक मुस्तकीम होता अडवला त्यानं चेंडू झेल मात्र होऊ शकला नाही दोन धावा इथे मिळतील क्षेत्ररक्षण चांगलं अशा परिस्थितीमध्ये आपण पाहत असतो की क्षेत्ररक्षक डबल माइंडेड असतो की झेल आहे की चेंडू आहे झेल घ्यायचा आहे की चेंडू आहे आणि त्या प्रयत्नात तो काय करतो झेल घ्यायला जातो चेंडू सीमारेच्या बाहेर जातो तो अडवायला जातो तर चेंडू त्याच्या डोक्यावरून जातो असे अनेक प्रसंग आपण बघतो क्रिकेटमध्ये परंतु मुस्तकीबने झेल घेण्याचा ट्राय केला त्याला जेव्हा जेव्हा वाटलं की शक्य नाहीये त्यावेळेस त्याने चेंडू अतिशय सुंदरपणे अडवला ओहो हो, हो इथे खराब फटका आहे खराब फटका आणि शेतरक्षक चेंडूच्या खाली मुस्तकीम तिथे बाद होईल एक खराब चेंडू होता खरं तर परंतु फटका एक्झिक्यूट केला निश्चित तो खराब ठरला आणि इथे तिसरा धक्का बसेल तो जीतू तुरीची निलेश इलेवन डोंबिवली संघाला तिसरा धक्का बसेल खरं तर अशा चेंडूंवरती मोठ्या प्रहारासाठी फलंदाज जातात डाव्या एवरचा चेंडू म्हटल्यानंतर खर तर ती ताटात मेजवानी पडलेली असते आणि मेजवानीवरती ताव मारणार नाही तर तो फलंदाज कसला परंतु कधी कधी खाना खराब असतो इथं तेच झालं आणि मुस्तकीम यावेळेस कोणतीही चूक केली नाही तो, के तो चेंडू खाली आला आणि त्यानं अलगद झेल टिपला धक्का बसेल तो तिसरा तीन गडी बाद चौतीस जावा षटक क्रमांक चौथ मैदानामध्ये सुरू आहे विजय पवार नवीन फलंदाज विक्रांत पाटीलच्या जोडीला दोन्ही नवीन फलंदाज आहे विक्रांत पाटीलनं मात्र एक चेंडू खेळला विजय पवारला पहिले चेंडू खेळायचा आणि अशा परिस्थितीमध्ये धावा मात्र चौतीस तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये डोंबिवली अराफ शेख अराफ शेख शेखची गोलंदाजी आपण इथे बघतोय बदलापूरचा हा खेळाडू आहे आपल्याच परिसरातला बदलापूरचा ग्रामीण विभागातून येतो आणि इथे मैदानामध्ये खूप चांगली कामगिरी अरब शेखनी अगोदरच्या मॅच मध्ये देखील पाहिलं होतं या मॅच मध्ये देखील तो भेदक ठरतोय पुढे टाकलेला हा चेंडू कड घेतले बॅटने पात्र तिसऱ्या स्लिप मधून क्षेत्रक्षक खूप वेगानं चेंडूवरती एक धाव इथे मिळते धाव फलकावरती पुढे चौतीस वरून पस्तीस तीन गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक जे कमलेश पाटीलने टाकलं ते अत्यंत महागड होतं अठरा धावा दोन चौकार एक षटकार त्या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या तब्बल अठरा परंतु त्यानंतर मुस्तकिम न पहिल्या षटकामध्ये दहा धावा तर किरण पाटील न मात्र चार धावा अराफ शेख देखील इथे चांगली गोलंदाजी मैदान एक गडी त्याने बाद केलेला आहे आणि विशेष म्हणजे अत्यंत धोकादायक ठरत असलेला फलंदाज सुनील केवणेला त्यानं तंबूचा हो हो इथे मात्र ताकदवान फटका डाव्या एस चेंडू पुन्हा तोच डाव टाकायचा प्रयत्न केला राफन, मात्र हा डाव फसला उधळून लावला चेंडू सीमारेषे बाहेर षटकार सफल झालेल्या फलंदाजाला अर्थात सुनील केवण्याला त्याने डावेस्टच्या बाहेर चेंडू टाकला सुनील केवने तिथे अडकला मात्र इथे विजय पवार समोर होता आता इथे बरेचसे शेतकरी असतील शेतावरती एकाच औषधाचा जर तुम्ही वापर सेम किडींवरती जरी केला ना तरी काही काळांनी त्या औषधाचा परिणाम किडींवरती होत नाही कारण ते विष पचवण्याची क्षमता सुद्धा त्यांच्यामध्ये येत असते एकच डाव एकच डाव तुम्ही जर सातत्यानं वापरत असाल तर पुढच्या वेळेस तो कामाला येत नाही परत एकदा डावेष्टीवर चेंडू शेतरक्षक मुस्तकिम बाजूला चेंडू एक टप्प्यासाठी बाहेर षटकार लागोपाठचा दुसरा चेंडू परंतु योग्य पद्धतीने ओळखला आणि फाईन लेगला खूप सुंदर षटकार दाखवला तो फलंदाज विजय पवारनं मात्र दोन चेंडू खेळला विजय पवार परंतु बारा धावा त्यानं दोन षटकारासह बनवलेले आहेत जेवढे चेंडू खेळला तेवढे षटकार विजय पवारने खेळलेले आहेत सुनील केवने बाद झाल्यानंतर मला वाटतं ही विकेट पथ्यावरती पडलेली आहे जी तू रिची निलेश संघाच्या परत एकदा ओहो हो इथे पाहायचंय बॅकफुट पॉईंटच्या रक्षे खाली सुंदर झेल टिपला जाईल आनंद चौहान इस देअर वंडरफुल कॅश टेकन आणि फलंदाज क्रमांक चार बाद नमस्ते बहनोर भाई अतिथी कक्षामध्ये आपल्याला तिथे सन्मानित केलं जाईल सुस्वागतम अध्यक्ष आहेत सुभाष पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय या स्पर्धेचे शिल्पकार दिनेश हिरामन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर संघटक म्हणून त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे अशा सुमेधा ताई थत्ते यांचा सन्मान इथे केला जाईल त्यांना मी विनंती करतो आपण देखील आपल्याला सन्मानित इथे केलं जात आहे शहर संघटकाची आणखीन एक मोठी जबाबदारी प्रतिभाताई पाटील योग्यतेने निभावतायत प्रतिभाताई पाटील यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाणार आहे पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय सुस्वागतम ताई आपलं देखील सहर्ष स्वागत या नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये यानंतर स्मिताताई भंडगे यांना मी विनंती करतो आपण देखील आपल्याला देखील सन्मानित इथे केलं जाणार आहे या देखील शहर संघटक आहेत स्मिताताई भंडगे यांचा देखील सन्मान इथे केला जाईल यानंतर स्वप्नाताई पाटील उपस्थित आहेत उपशर अध्यक्ष त्यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे स्वप्नाताई आपण देखील आपल्याला देखील या आप मुख्य व्यासपीठावर दिनेश रमण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित केलं जात आहे यानंतर ललित पाटील यांचा सन्मान केला जाईल शाखाध्यक्ष आहेत मनसेचे पाथारली तर ललित पाटील यांना सन्मानित केलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर श्रीरामन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या ललितजी पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत जाऊया बॉक्समध्ये पुन्हा एकदा ऐकूया नरेश सरांचा आवाज धन्यवाद थँक्यू थँक्यू सर आपण पाहुण्यांना सन्मानित केले जात सन्मानित केल्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये क्रिकेटच्या थरार अनुभव या एकोणपन्नास धावा पाच गड्याच्या मोबदलामध्ये किरण पाटीलनं इथे अजून एक विकेट मैदानामध्ये मिळवली विक्रांत पाटील बाद होईल चार चेंडूमध्ये चार धावा त्याने काढला गणेश वाघ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल गंगेश वाघ पहिले काही षटका आपण पाहिले होते धावांचा पाऊस पडत होता वर्षाव होत होता बहारो फुल बरसावो अशा धावा बरसत असताना अचानकपणे आपण पाहिलं दोन फलंदाज एका पाठोपाठ गमावलेत जितुरीची निलेश इलेव्हन डोंबिवली संघाने एकोणपन्नास धाव संख्येवरती पाच फलंदाज परतलेत तर पाहूया परत एकदा लॉंग ऑफला एक चांगला फटका इनसाइड आउट आपण म्हणू शकतो मुस्तकीम तिथे चेंडू समोर आहे अडवतोय एक धाव केवळ मिळेल धाव फलक पुढे पोहोचेल पन्नास अर्धशतक धाव फलकावरती लगावलं जात आहे निलेश इलेव्हन डोंबिवली संघाकडून पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पाचवं मैदानामध्ये सुरू आहे कर किरण पाटील किरण पाटीलचं पहिलं षटक आपण पाहिलं होतं तिथे किरण पाटीलनं एक विकेट मिळवताना केवळ चार धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील किरण पाटील आपण पाहतोय त्यानं दोन धावा तीन धावा खर्च करताना एक गडी बाद केलेला आहे परत एकदा किरण पाटील समोर आहे त्याची गोलंदाजी ओळखणं हे क्युबिक रोबोपेक्षाही कठीण काम झालेलं आहे डाव्यातन ओहो हो परफेक्ट ब्लॉक होता हा पायाला चिरून जाणारा चेंडू एक धाव लेग बाईट इशारा निश्चित येईल अंपायर्स कडून एका धावे बरोबर धाव फलक पुढे पोहोचेल एक्कावन्न धावा कमालीची गोलंदाजी किरण पाटील या स्पर्धेमध्ये तो ठळकपणे पुढे येतोय हायलाईट होतोय ध्रुव ताऱ्यासारखा आढळ कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये चार या षटकामध्ये मात्र चार गडी बाद केले त्यांना दोन धावा खर्च करण्यामध्ये कमालीचा चेंगट असलेला हा गोलंदाज परत एकदा ओ हो हो बाउन्स चेंडूला कसा मिळतोय पहा गुडले स्पॉट वरून देखील चेंडू उसळे घेतोय अंदाज आला नाही फलंदाजाचा जा, फलंदाजाला बाउन्सचा आणि एक धाव इथे मिळेल धाव फलकावरती एक्कावन्न बावन्न धावा पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाच षटकांचा खेळ इथे संपतो आहे जितुरीची निलेश डेंब डोंबवली बावन्न धावा यानंतर मॅच होणार आहे खुल्या गटातील मॅच स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक डोंबिवली प्रस्तुत नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप पॉवर बाय नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या स्पर्धेमध्ये खुल्या गटातील सामना जे पहिल्या फेरीमध्ये पराभूत झालेले संघ आहेत ते एकमेकांच्या विरोधात इथे राहतील उभे मेगा मॅग्निफिसिंट ठाणे विरुद्ध मॅच आहे खेड राजयोद्धा या दोन संघामध्ये मॅच होणार आहे राजयोद्धा खेड संघाचे संगणायक मेगा मॅग्निफिसेंट ठाणे संघाचे संगणायक आपण टॉससाठी चला शेवटचं षटक आहे हानामारीचं षटक मारझोडीचं षटक तोडफोडीचं षटक स्लॉग ओव्हर्स मध्ये गोलंदाज पुढे येतोय अराब शेख या अगोदरचं षटक देखील अराब शेखचं आपण पाहिलं होतं पंधरा धावा खर्च करताना दोन गडी त्याने बाद केले होते याबरोबर पहिला फटका तूफानी फटका हवे मध्ये चेंडू सीमारेषा पार षटकार मध्ये उभं राहणं ही फलंदाजांसाठी एक अद्भुत गोष्ट असते आणि तेच आम्ही इथं बघितलं फलंदाज गंगेश वाघ कडून धावांची गंगा त्यानं व्हायला लावली गंगेश वाघ कडून दिमागदार फटका आकर्षक फटकार, फटका रुबाबदार फटका आपण पाहिला षटकार पारिजातकाची फुलं वेचावी तशा धावा वेचतोय गंगेश पहिल्या चेंडू मध्ये षटकार ठोकून केली सुरुवात था। अठ्ठावन्न धावा सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये सहा षटक मैदानामध्ये सुरू आहे फिल्ड सेटिंग आपण पाहिली ऑन साइडला 380 डिफिकल्ट फिल्ड सेटिंग आहे डीप एक्स्ट्रा कव्हर डीप लॉन्ग ऑफ डीप लॉन्ग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग आणि गंगेश इज ऑन स्ट्राइक शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहेत गोलंदाज अराफ शेख उजव्या हाताचा बाहेर इनसाइड आऊट कमालीचा ताकतवान फटका टाइमिंग बेमिसाल शतक लागोपाठचा दुसरा <laughs> आज जितुरीची निलेश संघासाठी गुलाबाचं फुल आहे तर पान अभिजित पानसे इलेव्हन संघासाठी बाबळीचा काटा आहे पहिल्या दोन चेंडू मध्ये दोन षटकार आणि तिथे आपण बघतोय क्षेत्रक्षक उभा केलाय सिली पॉइंटला कशासाठी उभा केलाय आपल्याला निश्चित माहिती आहे या बरोबरच पुन्हा एकदा चेंडू पूल करतोय आकाशामध्ये मात्र नो क्षेत्र नेत्रक्षक बनला प्रेक्षक षटकार तिसरा लागोपाठचा फलंदाज तिथे गंगेश आणि धावांची गंगा आता दुथडी भरून वाहते धाव फलकावरती सत्तर पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावांचा पडतोय पाऊस त्याचा ओघ जो असतो तो राजसाहेबांच्या भाषणासारखा असतो त्याचा टेम्पो कमी होत नाही तो फलंदाजीतला रोल सॉईस आहे गंगेश वाघ कमालीची फलंदाजी या मैदानामध्ये तीन लागोपाठचे षटकार सिली पॉइंट आणला परंतु तरी देखील काही परिणाम नाही सुनील गावस्कर एकदा शहाण्णव धावसंख्येवरती संख्येवरती खेळत होता आणि दोन संघातल्या चांगल्या फलंदाजांना इम्रान खाननं एक फॉरवर्ड शेट शॉट लेगला एक सिली पॉइंटला उभा केला आणि त्याला सांगितलं की तुम्हाला फक्त तिथं चेंडू आडवायला अजिबात ठेवलेलं नाहीये फक्त अशा खेळपट्टीवरती फुटवर्क कसा असावा हे फक्त जवळून बघा तुम्ही सुनील गावस्करची बॅटिंग म्हणून तिथे ठेवले होते ते दोघं जण इथे सुद्धा ठेवला त्याचा काही परिणाम झाला नाही धाव फलकावरती आपण बघू शकतो मिड ऑनला चेंडू आहे एसटी उद्ध्वस्त केली जाईल बोट आकाशाकडे जाईल एक धाव इथे मिळेल आणि धावफलक पुढे पोहोचेल तो एकाहत्तर पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक सहा व मैदानामध्ये सुरू आहे अराब शेख हा खेळाडू आहे खुशबू गुजरात की गंगेश वाळवी कमालीचा फलंदाज चार चेंडू आतापर्यंत खर तर तो खेळलेला आहे सात चेंडू सात चेंडू मध्ये त्यानं एकवीस धावा फटकावल्या तीनशेचा स्ट्राईक रेट राहिलेला आहे आणि कमालीची फलंदाजी आपण पाहतोय गंगेश वाळवीकडून सामना करेल तो अराब शेखचा या षटकाचं कॅल्क्युलेशन त्याने खराब करून टाकलं बिघडवून टाकलेलं आहे परत एकदा परत एकदा गंगेश वाळवी स्क्वेअर लेगला फटका एक धाव तिथे मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल तिथे फलंदाज धावबाद होईल निश्चितपणे परंतु एक धाव स्ट्राईक अखेरच्या चेंडूवरती तुम्हाला बघायला मिळेल गंगेश वाळवी बहात्तर धावा सहा गड्याच्या मोबदल्यामध्ये सात गड्यांच्या मोबदल्यामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी रेनो ट्रीबर ही गाडी चार चाकी गाडी आतापर्यंत टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात महागडी गाडी जर कोणत्या स्पर्धेमध्ये असेल तर स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक प्रेझेंट नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप आणि स्पर्धेचे आयोजक उद्घाते निर्माते दिनेश दादा हिराबन पाटील या ठिकाणी अतिथींना पाहुण्यांना या ठिकाणी गाड्यांची माहिती करून देत असताना या बरोबरच गंगेशचा हा फटका हवेमध्ये मध्ये लॉंगॉनला टिपला झेल शेवटच्या चेंडूवरती गंगेश बाद आठ गड्यांच्या मोबदल्यामध्ये आव्हान अभिजित पानसे इलेव्हन मुंबई संघासाठी जागृती स्पोर्ट्स अभिजित पानसे इलेव्हन सहा षटकामध्ये हे मोठं आव्हान कसा पार करेल हे बघायचंय क्रिकेटमध्ये आपण पाहतो कोणतं आव्हान हे मोठं नसतं किंवा छोटं नसतं कोणता स्कोअर विजयाची गॅरंटी देत कि नाही किंवा विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये तयार झालेला नाही त्यामुळे हेच बघायचंय की या बहात्तर धावा पूर्ण होतील की नाही होणार याचं उत्तर आपल्याला शोधायचंय आणि ज्या वेळेस मॅच सुरू होईल पुन्हा एकदा तुम्ही ऐकाल एक, एक प्रतिभावान समालोचक आणि अमोघवाणीतून क्रिकेटचे सामने जिवंत करणारा एक कलाकार प्रसाद परब सर आम्ही निमंत्रित करतो सरांना या आपलं स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच नरेश so uh, सामन्याला कलटणी शेवटच्या टप्प्यात मिळाली असं म्हणायला हरकत नाही कारण गंगेशने ज्याप्रमाणे बॅटिंग केली संघाला त्या मुवमेंटला गरज होती कारण चांगली फटकीबाजी होणं गरजेचं होतं कारण धावा थोड्याशा कमी होत्या आणि अशा मुवमेंटला रिची जितू निलेश डोंबली संघाच्या माध्यमातून तो संघासाठी धावून आला आणि एक सुपर बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला बावीस धावांची खेळी त्यांनी व आपल्या संघासाठी साकारली आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती बहात्तर या धावसंख्येवर आणि त्र्याहत्तर धावसंख्येचं लक्ष त्यांनी उभारलं आहे ते म्हणजेच जे एस अनिल जे या संघाच्या समोर आणि निश्चितचं खूप चांगली बॅटिंग निश्चित तुम्हाला बघायला मिळाली ती म्हणजे गंगेश कडून चांगली बॅटिंग करत असताना संघाच्या संख्या बहात्तर आणि यासाठी त्यांनी गमावले मला पंकज सांगेल ते जे कोण गडी गमावली ते कोण मैदानावर आठ गडी बाजित मैदानावर कारण शेवटचेंडू सुद्धा फलंदाज बाद झाला चला टॉससाठी यायचंय दोन्ही लुझिंग टीम राजयोद्धा खेड आणि त्याच्यासमोर निश्चितच फाईट करेल तो पहिल्या सामन्यातला पराभूत संघ खूप चांगला मेघा मॅग्निफिसन ठाणे दोन्ही संघाचे संघनायक त्वरित रिपोर्ट करा एका संघाचे आहे ते प्रीतम परब आणि राजयोद्धा खेळ संघाचा आहे तो विश्वजित म्हात्रे दोघांना ही सूचना आहे की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे त्र्याहत्तर धाव्यांचं लक्ष घेऊन त्याच्यामध्ये उत्तरणार संघ म्हणजेच धावसंखीला आकार देण्यासाठी किंवा धावसंख्याला सुरुवात करण्यासाठी जे एस अभिजित पानसे इलेव्हन मुंबई हा संघ आणि या धावा पुरेशा असं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत निश्चित वाटा तुम्ही संघ पाहता त्यांच्या आतमध्ये जो चर्चा करतो आहे टीम मिटिंग चालू आहे की कशाप्रकारे या धावसंख्येचा मात्र आपल्याला डिफेंड करायच्या आहेत रोकायच्या आहेत त्याबद्दल ही चर्चा सुरू आहे प्लॅनिंग सुरू आहे बघायचं ते इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार या संघातील हे सर्व गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आपण पाहत आहोत गावदी क्रिकेट संघ खाडी आयोजित खाडी चषक ही क्रिकेट स्पर्धा त्यांच्या अंतर्गत सुरू असलेली स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक प्रेझेंट्स नॅशनल ब्लॅश चॅम्पियनशिप टू थाउजंड ट्वेंटी वन या स्पर्धेत एक नवीन संकल्पना तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते एकूण बारा संघ या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केले गेलेत के आणि बारा संघाच्या माध्यमातून आपण बघतोय की खुल्या गटातलं क्रिकेट ज्याचं पारितोषिक रोख रुपये वीस हजार वीस लाख बावीस हजार दोनशे बावीस चा पारितोषिक आहे आणि आकर्षक भविदिवायची अशकसिद्ध तुम्हाला पाहायला आहे त्याचबरोबर उपचार संघासाठी सुद्धा पारदोषिक आहे ते म्हणजेच दहा लाख अकरा हजार एकशे अकरा असं दोन पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळते ते म्हणजे खुल्या गटामध्ये पार्दोषिक सुद्धा खूप मोठा आहे मगाशी स्वतः या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि निश्चितच सन्मान्य समाजसेवक दिनेश रामण पाटील साहेबांनी स्वतः मात्र आमच्या सर्व भगिनीं निश्चितच सन्मान्य मंदताई पाटील यांनी त्यांच्या पूर्ण सहकार्य निश्चितच आपले पारदर्शिक या स्पर्धेमध्ये आहेत निश्चित त्याची मात्र ओळख करून दिली एक मोठी गाडी तुम्हाला पाहायला मिळते ते म्हणजेच रेनॉल्ट ट्रीवर गाडी आणि निश्चितच त्याच्याबरोबर बाईकसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात आर वन फाय सारखी तुम्हाला बाईक पाहायला मिळते आणि खुल्या गटातले हे पारदोषिक तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेमध्ये काढीच्या शतकांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते पहिलं षटक घेऊन योगेश मात्र सज्ज झालं आहे पहिल्या षटकाच्या तयारीसाठी तो सज्ज आहे तर ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड येत्या आघाडीला त्यांच्या मगासशच्याच सामन्याचे ओपनिंग प्लेअर म्हणजे आतमध्ये करण धुळे आणि त्याच्यासोबत केतन मात्रे या स्पर्धेतला एकमेव अर्धदशतक ज्या खेळाडूच्या नावावर आहे तोशे त्याला तुम्हाला माझ्यामध्ये पाहायला मिळतो म्हणजेच केतन सुपर बॅटिंग परफॉर्मन्स चक्क दहा हजार रुपयाचं कॅश प्राईज मिळालं या खेळाडूला दिवंगत कामगार येथे स्वर्गीय रतनबुआ पाटील यांच्या स्मरणार्थ सन्मान्य विनोददत्त पाटील यांच्याकडून पाच हजार रुपयाचं कॅश प्राईज पाहायला मिळालं त्याचबरोबर काश्नदेव यांच्यासुद्धा माध्यमातून आपण तीन हजार रुपयाचं कॅश प्राईज बघितलं आणि त्याचबरोबर अजून एक दोन हजार रुपयाचं कॅश प्राईज राहुलबाई पाटील जे मात्र या संघाचे ओनर आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला ते म्हणजे दोन हजार रुपयाचं कॅश प्राईज टू फॉर केतन मात्रे तो ऑल द बेस्ट सामना आपण सुरू करूया त्यात तर धावसंख्येचा पाठला किती करायचा आहे मैदानावर जे एस अभिजित पानसे इलेव्हन मुंबई या संघाला मागच्या सामन्यात आपण बघितलं की विशाल मात्रेने जबाबदारी स्वीकारली ॲज अ कॅ का, कॅप्टन पण आता मात्र त्याच्या पायाला क्रॅम्प असल्या कारणाने निश्चित जबाबदारी मात्र स्वीकारतो म्हणजेच केतन मात्रे मग अशी ॲज अ बॅट्समन त्यांनी काम पाहिलं आता मात्र दोन्ही रोल त्याला प्ले करायचे आहेत ॲज अ बॅट्समन ओपनिंग बॅट्समन अँड ॲज अ कॅप्टन त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी खूप आहे या सामन्याची केतनच्या खांद्यावर चले दोन टीमचे टीमचे कॅप्टन रिपोर्ट करा राजयोद्धा खेड पंच सिग्नलकरता सामने इथे सुरू करत आहोत ऑल द बेस्ट आणि पहिल्या शर्ट घेऊन योगेश मात्रे जो कॉमेंट्री बॉक्स एंड करून पहिले शर्ट हाताळेल पॉवर प्ले पहिला चेंडू लोअर फुट चेंडू तर ऑन साईडला बॉटामॅटचा सा खूप चांगला वापर प्लेस केले फक्त शॉर्ट स्क्वेअर लीग मध्ये एका दावाने खातं उघडलं केव्हा संख्या एक अंकित करतो स्ट्रायकिंग फल लेफ्ट हँडेड बॅट्समन करण धुळे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे निश्चित थोडंसं दुखी दुखी असेल म्हणजे फिल्डरसाठी कारण स्वतःची पोझिशन जागा बदलायला लागते दोन्ही खेळाडूंना खास करून सीमारेसच्या बाहेर जवळ असलेले दोन खेळाडू श्रावण डोंगरे मात्र डीमार सरकतोय मिड विकेटला करंटसाठी आणि एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला सेट झालाय तो करंटसाठीच सर कल चातने आपण बघूया एक फ्लाइंग स्लिप आहे त्याचबरोबर गलीमध्ये खेळाडू सुद्धा केजू पॉईंटला खेळाडू सुद्धा कॅप्टन योगेश मिड ऑफ एक आहे मिड ऑन एक आहे प्रशांत मात्रे तिथे शॉर्ट बॅकवर्ड मध्ये मनीष कोळेकर आणि त्याचबरोबर विक्रांत तुम्ही पाहता तर थोडासा त्याच्या बाजूला उभा आहे शॉर्ट फाईन मध्ये पुढचा चेंडू योगेशचा करंटसाठी हा चेंडू थोडासा अपिशा आहे शतशक तो जज करतोय अँड इट इज फलंदाज वाहतोय अप्रतिम जेल टिपला तो विजय पवारने आणि पहिलाच धक्का लागलाय तो अभिजित पानसे इलेवन मुंबईत सांगायला आणि फलंदाज शून्याचा चष्मा घालून तंबूत परततोय तो, तो करण धुळे तुम्हाला पाहायला मिळतोय कारण पहिल्याच षटकात एक मोठी उपलब्ध तर तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज योगेश मात्रेकडून पहिलं विकेट त्याने मात्र मिळवलं आपल्या संघासाठी आणि निश्चितच बात केले ते करण धुळेला शॉर्टकव्ह रिजनमध्ये विजय पवारच्या हातामध्ये झेल देत असताना गुड जॉब फ्रॉम कॅमेरामन देव खूप चांगला क्षण जितो आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपतोय पुढचा चेंडू योगेशचा लेगस्टिकवर चेंडू तर ऑन साईडला प्लेस केला आहे क्षेत्र डीपमध्ये स्क्वेअर लेगला चेंडू कव्हर करेल विजय विजय पवार आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव चांगला क्षेत्रशन पहिल्या सत्र आपण बघितलं की फलंदाजी खूप चांगली झाली खास करून गंगेशने मात्र ज्याप्रमाणे बॅटिंग केली त्या संघाला एक एनर्जी दिली आहे ऊर्जा दिली आहे की आपण इथे मात्र धाव सक्यान डिफेंड करण्याची तयारी आपण ठेवू शकतो आपले गोलंदाज निश्चित फाईटबॅक करतील आणि ती चित्र आता आतापर्यंत मात्र उभारले ते गोलंदाज योगेश म्हात्रेने आणि खूप चांगली गोंदाजी केली आहे षटकमध्ये आतापर्यंत तीन चेंडू टाकलेत फक्त दोन धाबा त्यांनी एक विकेट आपल्या नावावर त्याने राईट अँड बॅट्समॉन ऑन स्ट्राईक विशाल शहा क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न चेंडू हॉबी मध्ये ते जज करते डीप मध्ये तो स्वतः आधी बाहेर जाऊन उभा होता पण त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय सी बाहेर षटकार बघितले तर किंचितच त्यांनी डोळे झाकून घेतले होते येस सर तेच सांगत असताना की तुम्हाला बाउंड्री लाईनच्या आतमध्येच थांबायचं आहे राव सांगा दाफर कर आठ धावा हो बघायचं टायमिंग चांगलं झालंय व्हेरी गुड शॉट इम्प्रोवाइज केला हा फटका लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर पंच बघायचं यार काय सिग्नल करताय चौकार की षटकार कारण चेंडू यासाठी कुठे लाईन झालाय बिफोर लाईन आफ्टर लाईन आणि चेंडू सिमारेच्या बाहेर बिफोर द लाईन आणि चौकारेशन शॉट पाहायला मिळाला फटका तिथे बनवला मॅन्युफॅक्चर केला तो विशाल शाहने आणि खूप सुंदर आणि सुरेख चौकार लॉंग बाउंड्रीच्या बाहेर वसूल केला नाव सांगा दाफल दुहेरी अंकामध्ये बारा धावा क्रॉस बॅटेड शॉट ऑन ऑन साइड ला अप्रतिम टायमिंग टेरिफिक शॉट चेंडू सीमारेशा बाहेर षटकार त्यांच्या माध्यमातून निषेध आपण खूप अप्रतिम आणि संगीत ऐकत आहोत या स्पर्धेमध्ये तर पहिल्या षटकात निश्चित योगेशला एक विकेट निश्चित मिळाली तिसऱ्या चेंडूवर पण तो आनंद जास्त वेळ तो टिकवू शकला नाही आणि नंतर माझ्या तीन चेंडूवर नंतरच्या चेंड चेंड तीन चेंडू ज्याप्रमाणे घणाघाती हल्ले केले जसा काही फलंदाज पॅव्हलिनमधला सेट होऊन आला दोन उत्तुंग षटकार आणि एक सुरेख चौकार वसूल करत असताना तीन चेंडू सोळा धावींचं योगदान एकट्या विशाल शाने दिलं तर वैयक्तिक दोन चेंडू आतापर्यंत दोन धावांवर खेळत तो केतन मात्रे सुपर बॅटिंग अँड सुपर स्टार्ट इन फर्स्ट ओवर फ्रॉम फ्रो प्ले पहिल्या षटकात खूप चांगली आणि घणाघाती सुरुवात डॉमिनेटिंग स्टार्ट पाहायला मिळाली जो गोलंदाज आतापर्यंत वेगवान गोलंदाज म्हणून निश्चित या स्पर्धेमध्ये चमकला त्याच्या विरुद्ध घणाघाती हल्ले म्हणजे आक्रमक फलंदाजीच पाहायला मिळाली आक्रमक गोलंदाजीच्या विरुद्ध ब्राईट स्टार्ट मिळाला एक गडी निश्चितच बाद झालाय तो जे एस अभिजित मानसे इलेव्हन मुंबई या संघाचा आणि तब्बल अठरा धावा कुठल्या आहेत पहिल्या षटकामध्ये केजू मुंडे येतोय फडकेपाडा यांकडून पवारबाई दुसरं षटक घेऊन आणि त्याला सामोरं जाईल तो स्ट्रॅकिंग फलंदाज या संघाचा संघ नायक केतन मात्रे क्रॉस बॅटेड शॉट आहे हाफ अंबुल अ शॉट मिड विकेट से बाहेर फरार षटकार आणि भर मात्र जी, जी सिलेक्शन सुरू होतं त्या सिलेक्शन मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स विशाल शाने दाखवला होता पुढचा चेंडू केजूचा ओवर पीच आहे बॉटमॅट खूप जोरेक वापर थोडासा फडका पाहायला मिळतो आहे कवर्समध्ये शेंद्रचक वाईट ऑफ वर चेंडू कवर करत मिळते ती एकच जावं तर तिथे सिलेक्शन हो प्रोसेस होती पहिल्याच वर्ष होतं टीडीपीएलचा आणि सिलेक्शन प्रोसेस होती तिथून मात्र खेळाडू सिलेक्ट केले गेले -के आणि मात्र निश्चित त्याचा ऑप्शन झालं पण त्या मोमेंटला विशालने जो परफॉर्मन्स दाखवला ना तिथून मात्र तो परफॉर्मन्स अप्पर पाहायला मिळतो आणि त्या खेळाडूंना निश्चितच त्या त्या दिवसापासून कधीच मागळून बघितलं नाही आहे सुपर बॅट्समन फ्रॉम नवी मुंबई विशाल शाह स्टाईलिश क्रिकेटर आहे विशाल हँडसम पर्सनॅलिटी आणि बॅटिंग सुद्धा तेवढीच हँडसम सम निश आपल्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते स्ट्राकिंग तो असेल धावसंग्या धाव फवर क्वार्टर सेंच्युरी कंप्लीट पंचवीस धावा धावफलकावर शॉर्ट ऑफ गुड लेंथ क्रॉस बॅटेड शॉर्ट मिड विकेटला वेगाने चेंडू येतोय चांगला प्रयत्न आणि इथे झेल पकडल्यानंतर चेंडूचा जणू काही फटक्याचा चटका लागला आणि चेंडू सीमारेशच्या बाहेर निश्चित निघून गेलाय फक्त पंच कन्फर्म करतायत की षटकर आहे की चौकार आहे कारण चेंडू हाताला ब्रश होऊन निघून गेलाय तो सीमारेशच्या बाहेर चार धावा चांगला फटका थोडासा तर खाली झेल होता विजय पवार आय थिंक तिथे होता डीप मध्ये खूप चांगला प्रयत्न केला पाहायला विजय कडून पण झेल सुटतोय धावसंख्या या चौकाच्या मैत्री धावसंख्या पुढे सरकली ती एकोणतीस धावा धाव फलकावर हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय इम्प्रुव्हायजेशन वन वर बिग 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 शॉट चेंडू सीमारच्या बाहेर चार धावा हा फटका बघितल्यानंतर सचिन रमेश चेंडूकरने पहिला जो हेलिकॉप्टर खेळ शॉट खेळला होता ना न्यूझीलंडच्या विरुद्ध त्या फटक्याची आठवण झाली ॲज इट इज सेम फटका तुम्हाला पाहायला मिळतो विशाल शाहच्या बॅटमधून इक्वेशन सव्वीस चेंडू आणि चाळीस जावेची आवश्यकता विशालची बॅटिंग जर आपण बघितली तर विशालचं कॉन्ट्रिब्युशन चोवीस जावेच आहे त्यामध्ये आपण बघितलं तर चौकार षटकार आहे चौकार आहे षटकार आहे चौकार आणि चौकार आतापर्यंत पाचच चेंडू तो खेळला आहे आणि काय बॅटिंग आहे तब्बल चोवीस धावा मैदानावर त्याने कुठल्या आहेत संघा दावसागा दहावफलवर तेहतीस धावा एक गडी बाद आतापर्यंत एक पूर्णांक चार षटकांचा म्हणजे दहा चेंडूचा फक्त खेळ समाप्त झाला आहे आणि तब्बल तेहतीस धावा अंकित झाले दहावफलकावर लक्ष गाठायचं मैदानावर ते म्हणजे त्र्याहत्तर धाव्यांचं आणि काय स्टार्ट दिलं आहे चला दोन्ही कॅप्टनने रेडी राहायचं आहे टॉससाठी टॉस अजूनही होणं बाकी आहे राजयोद्धा खेळ आणि निश्चितच त्याला जबरदस्त फाईट आपण आज दिवसात पाहणार आहोत ज्या 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 मात्र पहिला सामना इथे गमावला आहे त्यांच्यासमोर खेळ संघ तो म्हणजेच राज्योद संघाचे संगणक निश्चित तयार होतील त्याचबरोबर मेघा मॅग्निफिसंट ठाणे प्रीतम परब ॲज अ कॅप्टन आणि त्याचबरोबर विश्वजित मात्रे हे दोन संगणक एकमेकांसमोर येतील टॉस करण्यासाठी मेगा मॅग्निफिसंट ठाणे या संघाच्या माध्यमातून केजू मुंडे बॉलिंग बार पुन्हा एकदा सज्ज होईल तो स्ट्रायकिंग येला विशाल शहा फुल टॉस आहे स्वीप केला आहे ऑन साईडला शेतचक डीप स्क्वेअर या चेंडू कवर करत तोपर्यंत संधी आहे दुसरी दोन फर्यंत गाडी दोन्ही धाव पूर्ण करण्याची आणि दोन धावे इथे पूर्ण होत असताना धाव फलकर संख्या अजून ॲड होत आहेत स्कूल मुव्हज ऑन थर्टी फाईव्ह लॉस ऑफ ओन्ली वन विकेट हा सामना संपल्यानंतर आमचे जे क्युरेटर त्यांना विनंती आहे की आपण प्लीज पॉम्बी ग्रीज डार्क करून घ्यायचं आहे लाईन मार्किंग करून घ्यायची आहे पणचं काही सूचना करतायत लाइट्स हां फ्रंट लाईट जे आहेत त्या बंद करायचेत व्यासपीठाच्या वरतीचा सब फ्रंट लाईट आहे समोर ज्यामध्ये मध्येच्यात मध्ये त्याचा प्रकाश पडतोय लाईट बंद करायचेत यस यू पुढचा चेंडू केतन केतनचा स्ट्राइक इनला विशाल खोदून काढला अप्रतिम फटका व्हाट अ शॉट स्टँड एंड डिलिवर ऑन द स्क्रीन चेंडू सी मारशेबार षटकार सुपर नॉक सच्च मॅग्निफिसेंट नीटर आणि निर्दयी फलंदाजी पाहायला मिळते ती विशाल शाहकडून काय फटकेबाजी केल्या बेधुंद फलंदाजी डोळ्यांचं अक्षरशः पाळणं फेडणारी आणि अप्रतिम फलंदाजी सात चेंडूत बत्तीस जावेचे को को सब्सक्राइब जबरदस्त बॅटिंग तोडीस तोड उत्तर म्हणजे मला असं वाटतं गंगेशच्या खेळीला उत्तर देत असताना विशाल शाह सुपर बॅटिंग वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन बत्तीस जावा अवघ्या सातंडमध्ये आणि जर आपण त्याची जर खेळी बघितली तर एकच डबल आहे त्याच्यामध्ये आणि षटकर आपण जर बघितले षटकरांची संख्या तीन आहे चौकार तीन आहेत आणि एक डबल जागेवरूनच खेळल्या सर्व धावा बत्तीस धावा कुठल्या मैदानावर वैयक्तिक आणि संघाय धावसंख्या एक्केचाळीस सचिन पटेल लिडिंग एज मागे जाते चेंडू चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळते बॅकअप देत असताना केजूकडून एकच जाऊ मिळते या चेंडूवरती केतनला एक खूप चांगला गुडलेट स्पॉटवरून इन स्विंग पाहायला मिळतोय थोडासा हलकासा चेंडू आतमध्ये टर्न होतोय आणि बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मागे निघून गेला आणि तोपर्यंत स्ट्राईक येण्याची संधी मिळते ती विशाल शहाला इनफॉर्म बॅट्समन आहे धावसंख्या बेचाळीस बॉटम हँड खोलो टपायचा चेंडू खोदून काढला अक्षरशः सन्मान दिला चेंडूवर विशाल शाने कारण आतापर्यंत याची बॅट अत्यंत वेगाने फिरत होती पण इथे मात्र फिरकी आक्रमण मैदानाच्या समोर गणेच्या आतमध्ये आल्यानंतर या चेंडूवर निश्चित सन्मान देतो आहे तो विशाल हो गुड बॉलिंग अप्रतिम डिलिव्हरी सपकन चेंडू बाहेर वळतोय दोन्ही प्रकारचे चेंडू टाकण्याची क्षमता आहे गोलंदाजमध्ये आहे कुवत आहे खेळाडूकडे आणि निश्चितच सचिन पटेलने मात्र या षटकात इम्प्रेस केलं आहे सुपर बॉलिंग कम बॅक करत असताना नॅशनल लेग ब्रेक पाहायला मिळाला लास्ट मुमेंटला कट केल्या चेंडूला पॉइंटच्या रिझन मध्ये गॅप मध्ये खूप गॅप खूप मोठा आहे आणि चेंडू सिमाराच्या बाहेर स्ट्रोक चेंडू सीमाराच्या बाहेर जाईल तो विशालच्या बॅटमधून येतोय तो सौकार <ख़ाँ> मिळाला भरपूर रूम भेटला फलंदाज विशालला आणि खूप चांगला एक्झिक्युशन पाहिलं खूप मोठा गॅप होता डीप बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू आणि डीप एक्स्ट्रा कव्हर या खेळाडूच्या गॅपला एक्झिक्युट केलंय आणि चौकार वसूल केला तो विशाल संख्या सेहेचाळीस तर विशाल पोहोचला वैयक्तिक छत्तीस या धावसंख्येवर ऑन साईडला प्लेसमेंट चांगलंय डी मध्ये लेगवर येतो वर येते कव्हर करेल थोडासा फंबल होतोय तोपर्यंत दोनदा सहज पूर्ण करेल तो विशाल शहा गुड रनिंग गुड रनिंग बिटवीन द चांगले धावसंख्या रस्ते आहेत चांगल्या धावसंख्याचा पाठलाग सुरू आहे एकोणीस चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि पंचवीस जाव्यांची अजूनही गरज सचिन पटेल पटेल फ्लेक्झिबल क्रिकेटर आहे चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत थोडंसं डॉमिनेट केलंय चौकणशेचा पाहायला मिळतो या षटकामध्ये पण अगोदरचे काय चेंडू विचारले निश्चित मात्र थांबवलं होतं जागेवर सचिन पुन्हा आता सज्ज हा चेंडू लेक्स्टिकवर होतो एक्झॅक्टली ब्लॉकोल आणि भाग पडला फटका खेळण्यासाठी झेल देण्यासाठी भाग पडलाय आणि स्क्वेअर लीग मध्ये श्रावण कुठलीच करत नाहीये आणि अजून एक धक्का लागला मैदानावर खूप आणि खूप वेळानंतर तो अभिजित पानसे इलेव्हन या संघाला आणि फलंदाज बाद होतोय तो विशाल शहा फलंदाजी केली आहे विशालने विशाल काय धावसंख्येचा पाठला करतात स्वतःची विशाल काय धावसंख्या उभ उभारली आणि बारा चेंडू तब्बल अडतीस जाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देत असताना सुपर बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतो या खेळाडूकडून तर षटक संपली ती तीन धावसंख्या सोळा पूर्णांक शून्य शून्यच्या गतीने अठ्ठेचाळीस जाव अंकीत झाल्या धावफलकावर आणि आतमध्ये तुम्ही पाहतात समीकरण उरले अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि पंचवीस जाव्यांची गरज आहे रिकॉर्ड एट पॉईंट थ्री थ्री चला प्रीतम परब रिपोर्ट करायचा आहे आपण जास्त वेळ घेऊ नका लक्षात ठेवा याच्या मागचं जे नाव आहे ना स्वर्गीय बुवा पाटील चषक प्रेझेंट त्यामुळे या नावाला सन्मान घ्या या नावाचा निश्चय सन्मान करा आणि वेळेवर उपस्थित राहा कारण त्या स्पर्धेमध्ये आम्ही कधीच असं बघितलं नाही प्रकाश आपल्याला पाहायला मिळतं की वेळेवर संगणक उपस्थित जातात इनिंग ब्रेकमध्येच टॉस होतो ही परंपरा आहे आणि ती परंपरा आपल्याला या स्पर्धेत सुद्धा कायम ठेवायची त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की इनिंग ब्रेकमध्ये आपण यायचंच आहे आणि नाणेफेक करून घ्यायची आहे त्यामुळे प्रीतम परब आपल्यासाठी सूचना येते आपण ताबडतोब यायचं आहे कुठलाही मात्र वेळ घालवू नका प्रीतम परमने लवकरात लवकर रिपोर्ट करा अदरवाईज आतापर्यंत कुठल्याही संघाला नॅशनल ब्लॅश चॅम्पियनशिपच्या माध्यमातला इव्हन ग्रामीण क्रिकेटमध्ये कुठल्याही संघाला आतापर्यंत पेनल्टी मिळल नाही आहे ती पेनल्टी टाकण्यात देण्यासाठी इथे मात्र भाग पाडू नका आम्हाला कारण समोरचा संघ नाही इथे उपस्थित आहे त्यामुळे आपण सुद्धा तव त्वरित उपस्थित राहायचं आहे हरेश मिळकुट आले नवीन फलंदाज मैदानावर हरेशने एका धावेने खातं आहे धावसंख्या पुढे सरकवली ती म्हणजेच एकोणपन्नास धावा धावफलकावर विजय पवार सज्ज झाला या षटकांमध्ये गोलंदाजी मार्कवर फडकेफडा इनकडून पुढचा चेंडू केतन साडी ऑफ ड्राईव्ह करायचं होतं पण टाइमिंग होत नाही चेंडू जातो तो वाडिश इथे दूरवर चेंडूवर येतोय इथे मात्र हरेशच्या पायला ब्रेक लागणार का बघायचा आहे आणि इथे फेक चुकीची अत्यंत चप्पल आणि चाणाक्ष खेळाडू आहे विकेटमध्ये सुद्धा तेवढाच फास्ट सुद्धा होतो आपण मगाशी एक सुंदर सुद्धा हरेश मिरगुट्याच्या बॅटमधून त्याच्या हातात बघितलं पण इथे मात्र दुसरी जाऊ घेण्याचा प्रयत्न होता त्याचा पण योग्य वेळी नकार दिला तो केतन मात्रेने आणि त्याचबरोबर धावसंख्या पन्नास जावा धाव फलकावर फिफ्टी अप फॉर अभिजित पानसे इलेव्हन चेज इन द टोटल ऑफ सिक्स्टी नाईन फ्रॉम द सिक्स ओव्हर आणि आतापर्यंत पन्नास जावा अंकित झाले धाव फलकावर सेव्हन्टी थ्री चेस करायचा आहे त्र्याहत्तर धावेचा पाठलाग सुरू आहे फुल टॉस आहे इम्प्रुव्हाइज केला फटका ऑन साईडला स्वीपचा फटका तोपर्यंत मी ते ती फक्त एकच जाऊ या चेंडूवर हरेशला आणि धावसंख्या एकावन्न धावा धाव फलकावर अट पंधरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही त्याच्यातमध्ये बावीस धावींची आवश्यकता टँक्यू टेनिस क्रिकेट डॉट इन खूप चांगलं टेलिकास्ट यांच्या माध्यमातून निश्चितच आम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून पूर्ण माहिती आम्हाला पोहोचवत आहेत संतोष नाडेकर स्वतः ती मात्र जबाबदारी पार पडत असताना ऑफ्टॉनच्या थोडासा बाहेर बॅक टू द बोलर ऑन साईडला प्लेस केला मिळवून चेंडू मागे जातो आहे हरेश मेरी बघायचं आहे पण नकार दिला आहे पुन्हा एकदा केतनने हा ना हा ना निश्चितच मिसफिल्ड आणि दोन धावा छोटीशी चूक विजय कडून आणि त्याबद्दल त्याचबरोबर तुम्ही दोन धावा दो ताबडतोब कंप्लीट केले त्या केतराने त्याचबरोबर हिर हरेश मिरकुटेने आणि धावसंख्य दिला आकार धाव फलकावर तो त्रेपन्न धावसंख्येवर वीस धावांची अजूनही गरज आहे चेंडू शिल्लक ते चौदा फोर्टीन बॉल अँड ट्वेंटी रन्स टू विन विजय पवार पुढचा चेंडू घेऊन समोर एक्झिक्यूट केला आहे ऑन द शॉट ओवर द कॅमेरा चेंडू सीमार्शे षटकार कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट विशाल आपल्याला बॅटिंग करतो निश्चित शांत राहिला होता कॅप्टन इन साइड आउट चेंडू मध्ये अँड वॉट एक्झिक्युशन चेंडू सीमारशे बाहेर वन बाउ्स वर दुरोप चौकार बॅटिंग फ्रॉम केतन फ्रॉम कॅप्टन नऊ चेंडू तेवीस हजार कॉन्ट्रीब्युशन अँड कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट मगाशी बघितलं की विशाल ज्याप्रमाणे बॅटिंग करत होता एका वजी निश्चित जबरदस्त केलेलं लढवला त्याने त्याने माहिती होतं की विशाल हो सा हा एकटा आक्रमक फलंदाजी करतोय निश्चित थोडासा शांत राहिला होता पण केतन आता मात्र निश्चित आक्रमक झाले आणि खूप चांगली बॅटिंग करतोय कॉन्फिडेंटली बॅटिंग करतो आहे इनसाइड आउटचा एक अप्रतिम नजराणा त्याने पेश केला चौकर वसूल केला आणि चार षटकाकेर त्र्याहत्तर धावसंख्येचा किती करत असताना चार षटकाकेर धावसंख्या कुठली आहे ती जे एस अभिजित मानसे इलेव्हन या संघाने ती म्हणजे च त्रेसष्ट धावा धाव फलकावर त्यावेळी समीकरण उरले बारा चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि गरज आहे ती मैदानावर दहा धाव्यांची सुपर पॅन्ड ब्युटिफुल क्लॅरिटी फ्रॉम टेनिस सेकेड डॉट इन तुम्हाला पाहायला मिळते आणि सर्व कॅमेरामॅन निश्चितच अक्षरशः जीव ओतून डोळ्यामध्ये तेल घालून निशिद्ध खूप चांगली कामगिरी करत आहेत आणि ब्युटिफुल टेलिकास्ट एच डी एच डी क्वालिटी टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते टेनिस सेक डॉट इनच्या माध्यमातून खास करून उल्लेख करत झाल्यानंतर नरेश की सत्ता संतोष नारडेकर या स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहत आहोत तो प्रामुख्याने या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहे तो स्वतः मात्र याची काळजी घेतो आहे आणि त्याची पूर्ण टीम मात्र ज्याप्रमाणे कार्य करते ना इट इट्स अ हॅट्स ऑफ गुड जॉब चला कॅप्टन उपस्थित आहेत हा सामना झाल्यानंतर लगेचच नाणेफेक होईल दोन्ही कॅप्टन रेडी रेडी आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला एक अजून एक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते म्हणजेच सांगिम प्रीमियर लीग सव्वीस डिसेंबर ते दोन जानेवारी या स्पर्धेत सुद्धा टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच टेलिसिकेट डॉट इनच्या माध्यमातून सेकंड पटेल पटेल सेकंड येतोय सचिन पटेल पहिला चेंडू शट करला स्वीप ऑन साईडला लाँगलेला क्षेत्रशेख येतो चेंडू कव्हर करतो दोन जायचा प्रयत्न गुड डिसिजन गुड डिसिजन फ्रॉम हरेश म्हात्रे हरेश मिरकुटे दोन धाव या शेंडर कम्प्लीट केल्या दावसंख्याने निश्चित आकार दिला धावफल करतो पासष्ट या धावसंख्येवर सिक्स्टी ऑन न बोर्ड प्रत्येक खेळाडूला बॅट्समन जो बाहेर येतोय इन होतोय प्रत्येक खेळाडूला खूप सुंदररीत्या कॅचअप करत असताना सर्व ऑन ऑनसाइडला प्लेस केला हलक्या त्यांनी बॉटरमॅनचा वापर दूरवर आहे दोन धाव्याचा प्रयत्न असेल तो हरेशचा गुड डिसिजन गुड डिसिजन फ्रॉम हरेश कुठल्या प्रकारचं आक्रमण नाही आहे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते संयमी खेळ पाहायला मिळतोय आणि एक विशाल कसं आहे तुम्हाला मैदान पाहायला मिळते आहे मैदानाशी तसं धावांची लैलूट बॅट्समन करत असताना अत्यंत शांत डोक्याने दहा चेंडू शिल्लक आहेत सहा धाव्यांची गरज दोन सामने जिंकून थेट टॉप मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल तो संघांचा रिव्हर्स स्वीप आणि चेंडू कव्हर करतोपर्यंत पुन्हा हरेश यस मी पूर्ण करू शकतो दोन धावा गुड रनिंग व्हेरी व्हेरी मच कॉन्फिडंट आत्मविश्वास जुळावला आहे त्याचा प्रत्येक चेंडू त्याने दोन धावा घेतल्या आहेत मागच्या तीन चेंडू आले त्याचा सहा धावा त्यामुळे समीकरण उरले आहे चार धाव्यांची गरज आहे चेंडू शिल्लकात तीन नऊ सामना खूप इझी करून ठेवलाय दोन्ही कॅप्टन रेडी आहेत आता मात्र दोन कॅप्टनच्या भूमिकेत दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात जसा मॅच एक एक मागे पडतो एक एक कॅप्टन आपण नवीन पाहत आहोत स्वतः विजय जाधव ॲज अ कॅप्टन का म्हणून कामगिरी पाहतील राजे योद्धा खेड याच्या माध्यमातून आणि ऐश्वर्य सुरे सुद्धा सज्ज आहे तो म्हणजेच मेगा मॅग्निफिसंट ठाणे संघाच्या माध्यमातून येस लुझर लुझरची लिस्ट आम्ही देत आहोत त्यांना आठ चेंडू आणि गरज आहे ती चार दाव्यांची केतन मात्रे एका बाजूने निश्चितच ॲज अ कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट कप्तानाची भूमिका खूप चांगली बजावली आहे दोन्ही सामन्यांमध्ये मागच्या सामन्यात बॅटिंग केली संघाना एक विशाल मात्रे होता पण या सामन्यात कॅप्टन सुद्धा केतन आहे आणि बॅट्समन सुद्धा आहे लेक्स्टिकचा थोडासा बाहेर चेंडू मागे जातो आहे पणचं व्हाईट सिग्नल करतात व्हाईट प्लस वन अशा दोन धाव ऍड केल्या धाव फलकावर आणि धाव मिळतो मिळतोय आकार धावफल करतो एकूण एकाहत्तर सेव्हन्टी वन स्टील टू फुल फुलटॉस आहे स्वीप केलाय मॅच विनिंग शॉट क्रॅकिंग शॉट चेंडू स्वीपच्या माध्यमाती मराठी बाहेर सामना जिंकलाय तो जे एस अभिजित पानसे इलेव्हन या संघाने आणि हा संघ सुपर सिक्स मध्ये प्रवेश करतोय अभिनंदन नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये सुपर सिक्समध्ये प्रवेश करणारा आणखीन एक संघ आपल्याला मिळाला आहे जे एस अभिजित पानसे इलेव्हन मुंबई म्हणजे सी वन ग्रुप सी मधून पहिल्या क्रमांकावर हा संघ राहिला आणि यांची लढत बी टू विरुद्ध होईल म्हणजेच पी एन बी चॅम्पियन्स खारघर या टीमच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे सुपर सिक्समध्ये त्याचबरोबर नॅशनल चॅम्पियनशिप नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये बी वन जो संघ ठरला होता कालच्या दिवसामध्ये ऑल मॉन्सर्स पिरामिड रायगड यांची लढत ए टू विरुद्ध होणार आहे ए टू मध्ये संघ ठरला होता ज्याला आपण विजेता घोषित केलं शेवटच्या बॉलवर जो संघ जिंकला तो होता दीपक दादा प्रतिष्ठान हर्ष लिवन नांदिवली आणि यानंतरच्या मॅचमधून आपल्याला सी टू म्हणजे संध्याकाळच्या शेवटच्या मॅच मधून आपल्याला सी टू संघ मिळेल आणि तो ए वनच्या विरुद्ध खेळेल ए वन संघ आहे छत्रपती वॉरियर्स सातारा आणि आजच्या दिवसातून जो सी टू संघ ठरेल तो सुपर सिक्स मध्ये त्यांच्या विरुद्धात खेळेल